या महानगरपालिकेमध्ये महासभा ही चालू होती, तर त्यामध्ये सर्व सभागृहातल्या नगरसेवकांनी कुत्र्याचा विषय घ्या, कारण तो अतिशय आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। कारण आज आपल्या शहरामध्ये बरेच लहानाले मुलं माणसंसुद्धा या कुत्र्यांनी मारलेले आहेत। तर हे जे पिसाळलेले कुत्रे असतील, मोकाट कुत्रे असतील, यांचा एक बंदोबस्त करण्याचं काम महापालिकेने केलं पाहिजे। कारण एक 3 वर्षापूर्वी माझ्या इथे एक छोटा मुलगा कुत्रे चावल्यामुळं वारला होता, म्हणजे त्याच्या डोक्यात इतक्या खोलवर कुत्र्यांनी जखमा केलं, तर तो मुलगा वारला। तत्कालीन त्यावेळेस महासभेत सर्वजण म्हणाले होते की भरपाई महानगरपालिका त्या मुलाला देईन, पण भरपाईने त्या मुलाचं काही मुलगा परत येणार नाही, पण भरपाईसुद्धा या महानगरपालिकेने त्या मुलाला छोट्या मुलाला दिली नाही। आणि आज आम्हालासुद्धा छोटेले मुलं आहेत आणि रस्त्यावर लहान मुलं पूर्वीसारखे खेळत असताना एक पालकांच्या मनात भीती तयार झालेली की अचानक हे मोठाले कुत्रे येतील आणि आपल्या मुलांना चावतील। कारण आज आपण पाहिलं की हे कुत्रे पिसाळल्यासारखे आहेत, यांना म्हणजे आपण दगड जरी आणला तर हे पळत नाही। आणि लहानाल्या मुलांवर, महिलांवर, ज्या शाळेत महिला मुलांना छोटाले सोडायला जातात, त्यांना गाडीवर हल्ले करतात, व त्या महिला गाडीवरून पडतात, अशा बऱ्याच घटना या शहरात घडतात। त्यामुळं आमची या प्रशासनाला विनंती आहे की या कुत्र्यांचा बंदोबस्त त्यांनी लवकरात लवकर केला पाहिजे। महासभा घेण्यात आली होती, पण सदरील महासभा ही स्थगित करावी अशी मागणी मी व सर्व नगरसेवकांनी सभागृहात महापौर असेल, उपमहापौर साहेब असेल यांना केली। त्याचं मुख्य कारण असं आहे की आज आपण ही महासभा पाहतो, ह्या महासभेला प्रमुख जे अधिकारी ते उपस्थित नव्हते। आणि सगळ्यात मुख्य गोष्ट अशी की जे अधिकारी या प्रश्नाला उत्तर देणार आहेत ते जबाबदार अधिकारी, आणि त्यांना कुठल्याही प्रकारची या विषयातली जाण नव्हती। आणि ज्यांना जाण आहे ते महासभा आले किंवा स्टँडिंग कमिटीची सभा आली, तर या सभेच्या दिवशी ते आजारी असण्याचं कारण भासू, तो कुठेतरी का बाहेर गेले होणं असं कारण भासू, ते रजा घेऊन या महासभेला उपस्थित राहतात। इतर वेळी दुसऱ्या कामासाठी हे महानगरपालिकेत उपस्थित राहतात। आणि मग त्याच्यामुळं आमच्यासारख्या नगर शहरातील नगरसेवकांना असेल, नागरिकांना असेल, लोकप्रतिनिधींना एक शंका मनात निर्माण होते की हे जे नगर शहरातले जे काही घर कारभार चालले, जसं उदाहरणार्थ आज कुत्र्याच्या विषयावरून ही महासभा चालू झाली। आज नगर शहरामध्ये आपण पाहतो की कुत्र्याच्या विषय अतिशय गंभीर मानलेला आहे, कारण की अनेक लहान मुलांना असेल, ज्येष्ठ महिन्यांना असेल, ज्यांना आज नगर शहरामध्ये फिरणं मुश्किल आहे। आज सकाळी पहाटे कोणी जर बाहेर फिरायचं म्हणलं तरी आज ते बंद झाले, त्याला मुख्य कारण म्हणजे हे कुत्रे। आणि ह्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचं काम हे महानगरपालिका प्रशासनाचं आहे, महानगर प्रशासनाकडून होणाऱ्या ज्या चुक्या आहेत। आज आपण पाहतो की नगरमध्ये कुत्र्याची संख्या ही कमी व्हायच्या ऐवजी ती वाढत चाललेली आहे। आणि ते जर समजा ठेकेदार पद्धतीने जर ठेकेदारी जर व्यवस्थितीचं काम केलं असतं, तर कुत्र्यावरची त्यांची जी कारवाई ती व्यवस्थित जर कारवाई झाली असती ती ही लोकसंख्या आपल्याला कमी दिसली असती, पण तसं कुठल्याही प्रकारचं काही दिसत नाही। तर माझं या महानगरपालिकेच्या प्रशासनाला आज महासभेमध्ये आम्ही मागणी केली की सदरील जो विषय असेल, आज आपण पहिले जर कुत्र्याचा विषय घेतला तर कुत्र्याचा विषय पूर्णपणे मार्गी लागला पाहिजे। जसं काय समजा आपण कुत्रे जे महानगरपालिका हद्दीतील असतील तर त्यांच्यासाठी सांभाळण्यासाठी महानगरपालिकेने एक स्वतंत्र विभाग तयार केला पाहिजे, जेणेकरून नगर शहरातील कुत्रे आपण तिथं सांभाळून त्यांची सोय हे तिथे केली पाहिजे। आज सभागृहामध्ये सुरुवातीलाच नगर शहरामध्ये जो महत्त्वाचा प्रश्न आहे कुत्र्यांचा, तो प्रश्न उपस्थित करण्यात आला। आणि खरोखरच शहर असेल, सावडी उपनगर असेल, सावडी उपनगरामध्ये मागे मी स्थायीला सदस्य असताना हा विषय नागापूरला एका मुलीला अक्षरशः कुत्र्यांनी लोचके तोडलेले आहेत। इतकी गंभीर परिस्थिती कुत्र्यांची आज आहे, टोळकेच्या टोळके कुत्र्यांचे नगर शहरामध्ये फिरत असतात किंवा उपनगरामध्ये फिरत असतात। एखादा वृद्ध नागरिक किंवा लहान मुलं शाळेत जर गेले, त्यांच्यावर जर या एखाद्या टोळक्याने अटॅक केला तर फार गंभीर परिस्थिती इथे निर्माण होऊ शकते। त्यामुळं हा एक विषय महत्त्वाचा आज चर्चेला गेला। कुठल्याही कोणत्याही अधिकारी उपस्थित नव्हते, महासभा असल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांनी तिथे उपस्थित राहणं हे बांधील आहे, पण कुठलेच अधिकारी उपस्थित नव्हते। आणि जे काही अधिकारी उपस्थित होते त्यांना काहीच उत्तर देता येत नव्हते। जे नगरसेवकांचे प्रश्न आहेत, मूलभूत प्रश्न, पाणी कचरा ते तर असतातच, पण त्याचबरोबर मागच्या सभेमध्येही आम्ही एक पोटतिडकीने एक प्रश्न मांडला होता, मोकाट जनावरे मोकाट कुत्र्यांचा, तर त्या प्रश्नाबद्दलही काहीच कारवाई होताना आम्हाला दिसली नाही। आणि म्हणून आज सभा सुरू होताच सर्व नगरसेवक आक्रमक झाले आणि मोकाट कुत्रे जे आहेत त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे हा प्रश्न सगळ्यांचा होता, पण अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारची कारवाई त्यांनी केलेली दिसली नाही। त्यांनी 28 तारखेची मुदत आपल्याला सर्वांना दिली होती, पण त्यांनी काही कारवाई केली नाही। फक्त आज महासभा होती म्हणून त्यांनी आज
एक दोन कुत्रे पकडण्याचं एक हे दाखवलं स्टंट करून, पण तेही त्यांना व्यवस्थित काम करताना चालू करताना आलं, तर आम्हाला म्हणजे खूप हे वाटतं की आम्ही नगर या महासभेचा एक भाग आहोत, पण आम्ही काहीच कार्य करून घेऊ शकत नाही. अधिकारी एक खूप निष्क्रिय अधिकारी आहेत सर्वच महानगरपालिकेचे, त्यांना काही काम करण्याची इच्छा आहे असं वाटत नाही. सक्षम अधिकारी नाहीयेत आणि कुठल्याही महासभेला सर्व अधिकारी कधीच उपस्थित नसतात, कायम कुणी ना कुणी मेन जे अधिकारी आहेत ते अनुपस्थित असतात, त्यामुळे कुठल्याच प्रश्नावर एक ठोस काहीतरी कार्यवाही किंवा ठोस निर्णय हा महासभेत कधीच होत नाही. आज थोडासा महासभा तहकूब झाली, कारण की महासभेमध्ये बाहेरील काही नागरिक येऊन बसले होते, तर हे प्रशासनाचं काम आहे की महासभेत सभागृहात कोणी बसलं पाहिजे, फक्त सदस्य आणि अधिकारी यांनाच तो अधिकार असतो, पण गेटवर शिपाई नसल्या कारणाने किंवा आणखी दुसऱ्या काही कारणामुळे इतर सदस्य इतर नागरिक महासभेत येऊन बसले होते, त्याच्यामुळे ही सभा तहकूब करण्यात आली आणि त्याच्यामुळे खूप गोंधळ या सभेत आज झाला.